नमस्कार, मी आज तुम्हाला माझं घर दाखवते। चला तर मग घर बघूया। इथून आम्ही घरात जायचा रस्ता एंट्री घेतो आम्ही या आतमध्ये। आमचा ओरिओ पहिली ओळख, आमचा फॅमिली मेंबर कसा बसलाय बघा। ओरिओची बेस्ट फ्रेंड आणि माझी नात। हाय। चला तर मग आपण सुरुवात किचन पासून करूया। हे आमचं किचन एकदम साधं सिंपल आहे। आत्ताच आम्ही नवीन घेतलेलं आहे। पहिले मी देवाला बत्ती लावते। आमचा देव रामेश्वर आहे, देवी फुरसाई आहे। मी साईबाबांना खूप मानते, त्यांनी मला खूप सपोर्ट केला संकट समयी। ते माझे आराध्य दैवत आहे। हे प्यासे जे सामान नको आहे पाहिजे ते साईडला ठेवून देते। हे कपाट मी हे केले भांडी डबे ठेवायसाठी। फ्रीज आहे। हे आमच्या ओरिओचं चिकन मटन आईस्क्रीम खास त्याच्यासाठी घेतलंय। त्याला चिकन मटन परत आईस्क्रीम लागतं, तो टॅमॅटो सुद्धा खातो, फक्त त्याला आम्ही दूध देत नाही एवढंच। दूध गहू गव्हाचं एक पण पदार्थ देत नाही। या साईडला हे सगळे हे तांदळाचे डबे आहेत, एकदम वर्षाचे तांदूळ भरून ठेवते। हे आमचं छोटंसं बाथरूम आहे। हे स्टोररूम मी करणार होती, पण स्टोररूम जरा आडबाजूला पडतं ना, म्हणून मी इथे वॉशिंग मशीन ठेवली आहे। हे किचन आहे, सगळं सामान आहे इथे। आणि हे माझ्या ओरिओचे दोन कुकर, एक चिकन आणि एक भात। त्याला चिकन सूप भरपूर आवडतं। तुम्हाला मी हॉल दाखवते। हे कपड्यांचं आहे, हे पावसामध्ये मला खूप उपयुक्त पडतं। भरपूर कपडे असले का याच्यामध्ये होऊन जातात, बाहेर काय होतं ओले होतात कपडे। तुम्हाला मी हॉल दाखवते। हे मोठं बाथरूम आहे। हा आमचा हॉल आहे। हॉलची सजावट माझ्या मुलीच्या पसंतीची आहे। आणि इथलं काम सगळं मुलांनी करून घेतलंय बसून, आणि किचनचं काम मी करून घेतलंय कारागीरकडनं। इथे सगळे हे अंथरुणं सगळी इथं एका साईडला ठेवली जातात, म्हणजे पसारा होत नाही सगळा। आणि इकडे सगळे शोपीस ठेवायची जागा आहे। माझ्या मिस्टरांचा फोटो आहे। हा मिस्टरांचा फोटो, त्यांना आता 4 महिने होतील, ते आमच्यात नाही आहेत, पण त्यांची आठवण आम्हाला सदैव राहते।
त्यांचा FM आहे, त्यांचा त्यांचे हे मोबाईल दोन, त्यांचा गॉगल, त्यांचं घड्याळ, त्यांची बॅटरी, सगळ्या वस्तू आम्ही जपून ठेवलेल्या आहे. तिथे कोणी हात लावू शकत नाही. हे आमच्या ओरिओचं सामान आहे, त्याची पेढी आहे, त्याची औषधं, त्याची स्प्रे, त्याचा पट्टा आणि हे त्याचे बॉल आहे. तो सगळे मैदानातून मुलांचे बॉल घेऊन येतो, ते आम्ही याच्यात गोळा करून ठेवले. तो आणले का परत देत नाही बॉल. ते सगळे याच्यात, हे सगळं ओरिओचं आमच्या सामान आहे. सगळे बॉल बिल तेवढे 15-1 बॉल घेऊन आलेला आहे आणि परत तो देत नाही कोणाला. बॉल घ्यायला, हा त्याला बॉल जर हे घे बॉल. तोंडात पडलं बघ, करायचं माझा मेडिसिनचा डब्बा आहे, हे ओरिओचे मोजे आहे आणि हे इथे खाली ठेवण्यासाठी आहे. ही हार्मोनियमची पेटी आहे माझ्या मिस्टरांची खाली, तर तो वाजवायला ते नाही आहे, तर मग ते आम्ही एका साईडला ठेवून दिलेली आहे, तिथे कोणी हात लावू शकत नाही. हे असं आम्ही वस्तू ठेवण्यासाठी बॉक्स करून घेतले आणि वर बसायलाही मस्त मिळतं, म्हणजे जागा आपल्याला मोकळी मिळते सगळी. याच्यात लागणाऱ्या वस्तूच ठेवून दिलेल्या आहे, जास्त पसारा नाही आहे. याच्यामध्ये कामाचे का पेपर असतात सोसायटीचे, ते याच्यात ठेवून दिलेले आहे. हे मुलाची चावी आहे गाडीची आणि दरवाज्याची. हे माझी मुलगी छोटी, तिचा फोटो आहे आणि मोठ्या मुलीचं माझ्या लग्न झालेलं आहे. मला दोन मुली एक मुलगा आहे. मोठी मुलगी सासरी असते ती राहायला तिथे आणि छोटी मुलगी घरी आहे. आता मुलगा माझा बाहेर गेला आहे आणि आज ओरिओ माझ्यासोबत असतो, जाम मस्ती करतो तो. इथे बसून आम्ही टी व्ही बघतो, टी व्ही बघायची जागा छोटस असं बनवून घेतलंय. हा कॅमेरा आहे, दोन कॅमेरे आहे. राधाकृष्णचा फोटो आम्ही लावलाय, समोरासमोर दोन आहे, ते छान दिसतात समोरासमोर, म्हणून आम्ही ते समोरासमोर लावून घेतले. थोडा एक हे ब्लॅक मध्ये दिसत आणि हे रेड मध्ये, पिंक लाईट पिंक मध्ये आहे. हे साईबाबा, माझा मुलगा शिर्डीला गेला होता तेव्हा तो घेऊन आला होता शिर्डीवरनं, तो पण साई भक्त आहे. आणि माझ्या मुलाचा एन्जॉय आहे, रस्त्यावरचे कुत्रे, कोणाला काय दुखापत झाली, कोणाला काय पाहिजे ते सगळं तो करतो. त्याला मुख्य प्राण्यांबद्दल खूप आपुलकी आहे. मला भेटून जातो ते. हा बेडरूम आहे, छोटासा आहे. हे आम्ही स्वतः बनवून घेतले, 3 महिने काम चालू होत याचं फर्निचरचं. असे अजून काम करायचं आहे पण मिस्टरांचं हे झालं त्याच्यामुळे काम अर्धवट राहिलेलं आहे. हे छोटे छोटे मास्क हे असे इथं लावता येतात, टोप्या बिट्या रुमाल. हे मिस्टरांचे इथं कपडे आहे, ते आम्ही लॉक करून ठेवलेले आहे. त्यांच्या इथं सगळ्या वस्तू आहेत, ते हे आम्ही उघडत नाही, हे लॉक करून ठेवलंय. हे आमचे कपडे इथे. आमच्या ओरिओची चटई आहे, ब्लँकेट, चटई, चादर, उशी, त्याचं हे सगळं इथं व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे.
वस्तू घेतली का परत देत नाही, तुकडे करून टाकतो. आता तो सॉक्स घेऊन बसले हातामध्ये तोंडामध्ये बसलाय, स्वतः वस्तू तोंडात घेऊन बसलाय, तो देत नाही. आता तो दे चिमूला वस्तू दे, त्याची दे चिमूला, दे चिमूला दे घालायला, दे चिमूला दे, दे म्हटलं ती खाऊ देते ना, चिमूला खाऊ देते ना. तुझी चेअर कुठे गेली? जा तुझ्या चेअर वर बस, जा तुझ्या चेअर वर बस, जा त्याच्या जागेवर बस, जा बस ये. मी आता पुढच्या महिन्यात गावाला जाणार आहे, तेव्हा मी तुम्हाला तिथलं मामचं घर दाखवेन, छोटस औलादू घर आहे ते मी तुम्हाला दाखवेन. माझ्या मिस्टरांनी झाडं लावली आहेत ती सुद्धा दाखवेन. गावचं एक वेगळंच निसर्ग सौंदर्य असतं, ते समुद्र नदी ते मी तुम्हाला दाखवेन. गावाला गेल्यावर आम्ही कुर्ले कालवा हे जास्त तिकडे आम्हाला येतं खायला, ते मी तुम्हाला दाखवेन कसे बनवतात ते. जास्त आम्ही त्याच्यामध्ये ओला काजू घालतो, तसं का उलट मिळत नाही ओला काजू. पण गावाला कधी जायचं आता? गावाला चिमू आहे, तिचं नाव काव्या. काव्या ही दुपारची येऊन बसते माझ्या मला सोबत. ही 9वीला आहे, शाळेतून आली का माझ्याकडे येते, माझ्याकडे बसते. आजी मी तुमच्या सोबत आली आहे आणि ओडिओ बरोबर खेळत असते, तेवढा मला तिचा आधार आहे. दिवसभर मी येते असल्यामुळे ती मला सोबतीला येते. त्याच्यामध्ये माझा तितकी असल्यामुळे माझा टाईम कसा जातो मला कळत नाही. ती आई येते माझ्याकडे तेव्हापर्यंत आम्ही ओरिओ बरोबर खेळत असतो, थोडं आम्ही काहीतरी स्नॅक असं बनवून मग आम्ही थोडं खातो, त्याच्यामध्ये आमचा वेळ जातो. ती आधी का मला जरा बरं वाटतं, माझं मन हलकं होतं, थोडं मी दुःख पण विसरते. इतक्या पणाची जाणीव होत नाही मला. आता मी स्वतःला थोडं सांगू शकली आहे. माझी मुलं, माझी तीन मुलं, माझे जावई मला सपोर्ट करतात की तुम्ही आता त्याच्यातून बाहेर पडा, आता तुम्ही स्वतःचं मन कशात तरी गुंतवा, स्वतःला आता एकटं समजू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मला खूप सपोर्ट करतात. तुम्ही आता काहीतरी बसल्या बसल्या काहीतरी हे करा. जर माझं होम टूर आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे मागचे जर व्हिडिओ आवडले असतील तर तिथे पण लाईक करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद. फेसबुक ओरिओ.